हॅलो ऑल, तुमची सर्वांची लाडकी सखी सुनैना आज आलेली आहे मालवणमधल्या सोमवार पेठेच्या बाजारात. या सोमवार पेठेमध्ये असलेल्या राणी कोल्ड ड्रिंक हाऊसमध्ये आज आपण जाणार आहोत आणि इथली स्पेशालिटी जी आहे कॉकटेल आईस्क्रीम ती आज आपण टेस्ट करणार आहोत. चला तर मग माझ्यासोबत. गर्मी असो वा थंडी, आपण 12 महिने आईस्क्रीमला पहिले प्रेफरन्स देत असतो, बरोबर ना? तर मग तुम्ही कधी याल तेव्हा इथे नक्की या. इथला ॲम्बियन्स खूप छान आहे, खूप छान कलरफुल मासे ठेवलेले आहेत आणि इथले हे भिंतीवरचे फोटोज पाहून सगळ्या आईस्क्रीम मला खावेसे वाटत आहेत. हाय, तुझं नाव काय? काय आवडलं तुला इथलं? सरबत आवडलं. काय इथलं कॉकटेल का? इथलं स्पेशालिटी आहे ही. स्पेशल, ठीक आहे, थँक्यू. कॉकटेल्स, ओके. अरे वा, बर्थडे सेलिब्रेशन इज ओवर, हॅपी बर्थडे. इथल्या किचनचं नियोजन कसं असेल हे जाणून घ्यायची मला खूप उत्सुकता होती आणि सरांनी परमिशन देताच मी लगेच या किचनमध्ये शिरले आणि इथे खूप सुंदर टापटीपणा दिसत आहे. खूप मस्तपैकी फळं कापून ठेवलेली आहेत. हा हा, काय कलर दिसत आहे आईस्क्रीमचे. आणि हे आहेत इथले ओनर, आपण यांच्याशी बोलूया. माझं नाव शोकी राणी. आता 52 वर्ष पूर्ण झालेली. 52 वर्ष चालू आहे. बर, आमच्याकडे कॉकटेल फालुदा, स्पेशल फालुदा, स्पेशल कॉकटेल स्पेशालिटी आहे. बर, हे आता तुम्हाला मी दाखवतो सर्व करताना कसं काय करतो. नक्की. आणि इथे यायचा रस्ता ऍड्रेस जरा सांगा. मोरपेठ मालवण, पातरपेठ मध्ये शॉप मध्ये मच्छी मार्केटच्या बाजूला शॉप आहे. बर, कोणी सहज येऊ शकेल? हो, कोणी सहज येऊ. तुमचा फोन नंबर असेल? 7555 6570. बर, पर्यटक शक्यतो अशा रेसिपी दाखवत नाही पण यांनी इतकं छान आपल्याला सहकार्य केले त्या दाखवत आहेत कसं बनतंय हे स्पेशल कॉकटेल. आता हे पहिले बनवत आहेत फालुदा. वैष्णवी मॅम दाखवत आहेत छान फालुदा बनवून. किचन स्टाफ खूपच छान हसमुख आहे आणि इथे जेव्हा ते आईस्क्रीम सर्व करत होते तेव्हा टॉपिंग्स गार्निश करताना कुठेही कंजूसी केलेली मला दिसली नाही. एकदम भरभरून प्रेमाने ते सर्व करतात. आधुनिक उपकरणांनी सुसज्ज अशा या किचनची माहिती राणे सरांनी दिली. त्यांनी सांगितलं की टोटल आईस्क्रीमचं प्रोडक्शन ते इथेच या किचनमध्ये करतात, त्यामुळे त्यांची ओरिजिनल चव आपल्याला मिळते आणि म्हणूनच इथली स्पेशालिटी ही सर्वीकडे जगप्रसिद्ध आहे. इथली खासियत म्हणजे तुम्ही ऑर्डर देताच 3 ते 5 मिनिटात तुमच्या टेबलवर आईस्क्रीम तयार. आता माझी ऑर्डर बनवत आहेत कॉकटेल. ते जाणून घ्यायसाठी मी इथे खास उभी होते पण माझ्या डोक्यात काय एवढ्या गोष्टी गेल्या नाही कारण एवढे सर्व आयटम्स आपण घरी बनवायला गेलो तर तेवढं काही प्रॅक्टिकली शक्य नाही आहे. किती वस्तू आपल्याला गोळा करावे लागतील. यांना गमतीत म्हटलं देखील की तुम्ही आमच्या ठाण्यामध्ये तुमची ब्रँच सुरू करा. हजारो काय लाखो पर्यटक इथे मालवणमध्ये फिरण्यासाठी येत असतात, इथला निसर्ग अनुभवायला येत असतात, इथल्या व्हेज नॉनव्हेज जेवणाची चव चाखायला येत असतात. त्यांना मी नक्की आवर्जून सांगेल की तुम्ही या सोमवार पेठेजवळ किंवा मालवण जेट्टीजवळ असाल तर अगदी हाकेच्या अंतरावरती हे राणे कोल्ड्रिंक हाऊस आहे, इथली कॉकटेल आईस्क्रीम खायला नक्की या, नक्की विजिट करा आणि माझ्या या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा की तुम्ही आलात आणि तुम्हाला कशी वाटली आहे आईस्क्रीम. एवढं सगळं तर घरी अवेलेबल नसतं कधी कधी, तर इथेच येऊन खाऊ. घरी आपण कसं एकदाच करून नाही हो, ते कोण बनवणार एवढं सगळं सामान गोळा करा. आम्ही बघतो घरी पिझ्झा बनवायला बघतो पण नाही थोडे नंतर नाही. बरं, तुमचं हे स्वतःच असल्यामुळे मला सांगा तुम्ही किती वेळा या आईस्क्रीम्स खातात? म्हणजे पिकत तिथे विकत नाही, म्हणजे नाही जिथे विकत तिथे खात नाही का असं बोलायला पाहिजे. कमीच. पण मग तुमच्या मशीन मध्ये टाकले की ते आम्हाला टेस्ट करावी. हा हा, तेव्हाच टेस्ट. मग तुमची स्वतःची आवडती काही आहे का याच्यामध्ये आईस्क्रीम? आहे, मँगो आहे, बटरस्कॉच आहे आणि हे असं कॉकटेल वगैरे त्यातलं काही
ते तुम्हाला आवडतं स्वतःला ऍज अ ओनर? कधी आम्ही दोन तीन महिन्यांनी खातो. अरे बापरे, हो का? तसंच आहे माझाही सोलकडचा व्यवसाय. आईस्क्रीम टेबलवर आली आणि मग तिच्या बरोबर फोटो सेशन सुरू झालं. पण ती इतकी टेम्पटिंग होती ना की मला राहत नव्हतं. आम्ही टेस्ट केली ही मस्त आईस्क्रीम, एकदम यम. बघा राणे कोल्ड्रिंक हाऊसचा मेनू कार्ड. इथे आईस्क्रीम सोबतच सरबत, लस्सी सर्व प्रकार मिळतात. तर असं हे राणे कोल्ड्रिंक हाऊस. पत्ता तुम्हाला माहीतच आहे, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देणारच आहे. सर थँक्यू सो मच, तुम्ही आम्हाला खूप छान माहिती दिलीत, छान रेसिपीज शो केल्या आणि या राणीज कोल्ड्रिंक हाऊसमध्ये नक्कीच आमचे पर्यटक येतील आणि तुम्हाला भेट देतील. थँक्यू सो मच. चला तर मग पुन्हा भेटू नव्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत स्वस्त रहा, मस्त रहा आणि कायम माझ्यासोबत रहा माझ्या सुंदरशा प्रवासात.